हाय फ्रेंड्स, दिव्याज किचन मध्ये आज तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चिकन चिली, नाही एक चिली बघणार आहोत। चिकन चिलीचा सेम प्रकार आहे, एक चिली आपण अंड वापरणार आहोत आणि एक चिली बनवणार आहोत। चिकन चिलीचं बाकी सगळं आहे, आपण करता करताच बोलूया, वेळ नको फुकट घालूया। 6 अंडी घेतले मी त्याच्यासाठी, ते पहिले आपण फोडून घेऊया। आता हे तुम्ही किती अंड्यांचं बनवायचं आहे त्याप्रमाणे अंडी घेऊ शकता। सहा अंडी घेतले, त्याच्यामध्ये आपण पहिलं तर मीठ घालणार आहोत चवीनुसार, चवीप्रमाणे। मीठ जास्त घालू नका, कारण आपल्याला चिकन चिलीसाठी जी कॅप्सिकम आपण जे बन रेडी करणार आहोत त्याचा मसाला, त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ येणार, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण कमी घालणार आहोत। हे तुम्ही बेक पण करू शकता ओव्हनला, 120 डिग्रीला 10 मिनिटं ठेवलं की छान असं त्याचं फ्लफी असं जाड केकसारखं याच्या हे पडल्या, फोडी पडल्या पाहिजेत। तर मी तव्यातच दाखवते तुम्हाला कसं करायचं, तुम्ही ओव्हन किंवा ओटीजीमध्येही करू शकता, बेक करू शकता। बेक केलं तर काय होतं, कलर नाही त्याचा बदलणार, आहे तसा राहणार। फ्राय केलं तर त्याचा थोडासा कलर बदलणार। चला तर आता आपण काय टाकलंय, मीठ टाकलंय, थोडीशी मिरची क्रश केलेली, थोडंसं आलं क्रश केलेलं, थोडीशी लसूण क्रश केलेली, सोया सॉस अर्धा चमचा पेक्षा कमी, पाव चमचा, जास्त घालू नका नाहीतर मग ते काळा रंग त्याचा काळा होईल, आणि थोडस रेड चिली सॉस, अर्धा चमचाच। आणि आता हे छान मिक्स करून घेऊया। एकीकडे आपण पॅन गरम करत ठेवूया, आता आपण पॅन एकीकडे गरम करत ठेवूया, हे छान आता मिक्स करून घेऊया। पातीचा कांदा अवेलेबल असेल तुमच्याकडे, माझ्याकडे आता नाही आहे, तर तोही वापरला तरी चालेल, वापरतातच, पण माझ्याकडे नाही आहे। थोडा पातीचा कांदा ह्याच्यामध्ये बारीक चिरून त्याची जी पात असते ती टाका। हे छान आता मिक्स करून घेऊया। एकीकडे आपण पॅन ठेवलंय बारीक गॅसवरती, अंड फेटून झालंय आपलं चांगलं, ऑइल साधारण 2 ते 3 चमचे, ऑमलेटच काढायचं आपल्याला एक प्रकारचं, पण जाड हवे आपल्याला बर्फीसारखं, म्हणजे त्याच्यामध्ये ते छान असं चिकन चिलीच्या मसाल्यामध्ये, चिकन चिली नाही चिलीचा जो मसाला आहे एक चिलीमध्ये ते छान असं मिक्स होईल। आपण काळी मिरी त्याच्यावर नंतर क्रश करूया, टाकल्यावर तेल छान तापलं, आपलं बॅटर आपण टाकणार आहोत, गॅस बारीकच ठेवायचा आहे, थोडं तेल तापू दे। गॅस बारीकच ठेवायचा आहे, त्याच्यावर आपण काळी मिरी क्रश करून घेणार, आणि वरून आता बारीक गॅसवर आपण झाकण ठेवून ठेवायचं आहे 1-2 सेकंड, आणि त्याच्यानंतर आपण उघडून बघू, झाकण काढून बघूया। हो मस्त हे ना खोलगट पॅन घ्या, छोटं घेतलं तर अजून बरं आहे, पण जास्त छोटं नको, कारण छान ते असं झालं पाहिजे। ते अजून मध्ये व्हायचं बाकी आहे, त्याला आपण थोडस ऑमलेटच्या खाली परत घालून दिले, म्हणजे वरून ते ड्राय। अजून 1 मिनिट आपण ते पलटून घेऊ,
प्लेटमध्ये काढून पलटून मग हवं जमलं तर पॅनमध्ये टाकू किंवा तसंच आपण कट करून घेऊ पीसेस. छान असं फ्लफी आणि स्पॉन्जी झालं आहे आपलं ऑमलेटच म्हणा. आणि जाड झालं पाहिजे म्हणजे त्याच्या अशा त्या फोडी कापता आल्या पाहिजेत. आता 1-2 मिनिटांनी आपण त्याला ट्राय करूया पलटी मारण्याचं. ऑमलेट तयार झालं आहे, आता त्याला पलटी मारून घेऊया एका प्लेटमध्ये आणि मग परत त्याला थोडं ह्या बाजूने आपण थोडंसं गरम करूया म्हणजे ते अजून फुगेल. मस्त. आता त्याला परत पॅनमध्ये घ्यायचं आहे नाजूक हाताने. छोटं पॅन घेतलं तर तुम्हाला सहज होईल. आणि आता ह्याला परत आपण 1 सेकंड अजून 1 सेकंड झाकण घेऊन आपण त्याला छानसं त्या बाजूने पण छान असं त्याला शेकून घेणार आहोत. आपलं ऑमलेट रेडी आहे, काढून घेऊया. गार होऊ दे त्याला. गार झाल्यावर आपण त्याचे पीस पाडून घ्यायचे. तोपर्यंत आपण चिलीचं रेडी करूया. चिलीचं घ्यायचं जे चिलीचं आपण बनवणार आहोत ते रेडी करू. मसाला एकीकडे पॅन ठेवलं आहे गॅसवर मी. पॅन छान तापलं आहे. ऑइल 1-3 चमचे. ह्याच्यामध्ये सिसमी ऑइल किंवा ह्याचं राई तिळाचं तेल असेल, तिळाचं तेल तीळ आणि राई तेल असेल तर त्याची चव छान लागते. जर तुमच्याकडे असेल तर वापरा. मी ऑलिव्ह ऑइल वापरलं आहे तर माझ्याकडे नाही आहे. आता हे छान तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण क्रश केलेली साहित्य मी बनवता बनवताच दाखवते आणि प्लस मी इनबॉक्समध्ये देते आहे मी काय काय वापरते आहे ते. 7-8 पाकळ्या लसूण, 1 इंच आले, आलं लसूण जास्त लागतं, हिरवी मिरची सगळं क्रश करून घेतलं आहे. मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या क्रश करून. हे थोडं थोडं मी ऑमलेटमध्ये टाकलं आहे आणि उरलेलं मी त्याच्यात वापरते. हे छान थोडंसं लालसर झालं. मी जास्त लाल नाही करायचं आहे, करपट काळपट नाही करायचं आहे. थोडंसं क्रिस्पी झालं की कांदा घालणार होता. पातीचा कांदा मिळाला तर घाला असतोच ह्याच्यामध्ये. प्लस सिमला मिरचीचे कलर मिळाले तुम्हाला, हिरवा आहे माझ्याकडे, लाल पिवळा, तर तो वापरा. छान कांदा परतून घ्यायचा आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत. लाल नाही करायचं आहे, ट्रान्सपरंट करायचं आहे त्याला. मीठ चवीनुसार, मिरची छान आता 1 मिनिट परतून घेऊया. आता ढोबळी मिरची पण छान आपली परतून झाली आहे. गॅस फास्ट ठेवला तरी चालेल, चायनीज आपलं फास्ट गॅसवरच असतं. आता याच्यामध्ये आपण सोया सॉस 1 चमचा, व्हिनेगर 1 चमचा, रेड चिली सॉस 2 चमचे घालायचं. छान मिक्स करून घेऊया. कॉर्नफ्लावर 1 चमचा घेतलाय, त्याच्यामध्ये पाणी घालायचं, त्याची पेस्ट बनवायची आणि ती त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. थिकनेससाठी खूप घट्ट वाटलं तर थोडं पाणी ॲड करा. थोडं पाणी ॲड करूया. क्रश काळी मिरी, आपण
अंड्याचे काप करून घेऊया. हे छान असं एजू होईल होऊन जरासं कुक होऊ दे आणि मग ते ह्याच्यात मिक्स करायचं आहे. वरून गार्निशिंग पातीचा कांदा किंवा कोथिंबीरही चालेल. हे कुक होऊ दे. आता आपण अंड स्लाईस अंड्याचे छान असे स्लाईस करून घेऊया. हे बघा असे आपण चौकोनी स्लाइस करून घ्यायचे. हे हवं तर काढू शकता. धारवाली सुरी असेल तर अलगद काढा, पण काही गरज नाही काढायची. स्लाइस करून घेऊया. छान आता त्याच्यामध्ये सगळं एकजीव करून घे. मस्त चमचमीत आपलं एक चिली तयार आहे. वरून कोथिंबीर, ॲक्च्युली पातीचा कांदा घालायचा असतो, माझ्याकडे नाही आहे म्हणून मी कोथिंबीर घालते. आपली एक चिली खाण्यासाठी तयार आहे. करून बघा, अप्रतिम लागते. खूप झंझट नाही आहे, इझी आहे. फक्त एकदा समजलं कसं कृती करायची की झटपट होते. रेग्युलर बनवू शकता, चपातीवर राईसवर पण खाऊ शकता, नुसतं स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता. पनीरसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, चिकन ॲड करू शकता. आपण हळूहळू तेसुद्धा वेगळं वेगळं बघू. प्रॉन्स टाकू शकता एगमध्ये, तुम्हाला चीज टाकू शकता आणि व्हरायटी त्याच्यामध्ये तुम्हाला हवी तशी बनवू शकता. एक चिली आपली रेडी आहे खाण्यासाठी. करून बघा आणि मजा करा.